कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील लढती सुरू आहेत आज झालेल्या लढतींमध्ये महाराष्ट्र हरियाणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत आज सकाळच्या सत्रातील पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड यांच्यात झाला महाराष्ट्र संघानं हा सामना एक शून्य गोलफरकानं जिंकला दुपारच्या सत्रात हरियाणा आणि मध्य प्रदेश यांच्यात लढत झाली हरियाणा संघानं हा सामना दोन एक अशा गोलफरकानं जिंकला या सामन्यात हरियाणा संघाकडून पूर्वार्धात जिव्हेश यानं गोलची नोंद करत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर हितेश कडियान यानं गोल नोंदवत दोन शून्य अशी भक्कम आघाडी केली उत्तरार्धात मध्य प्रदेश संघ आघाडी कायम करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरला मध्य प्रदेश संघाच्या दीपेंद्र सिसोदिया यानं मिळालेल्या संधीवर गोल करत ही आघाडी दोन एकनं कमी केली मात्र अखेरपर्यंत हरियाणा संघानं वर्चस्व राखत सामना जिंकला दुपारच्या सत्रातील शेवटचा सामना पश्चिम बंगाल आणि दमण दादरा यांच्यात झाला पश्चिम बंगालकडून पूर्वार्धात रोबी हंसदा यानं पहिला गोल नोंदवला त्यानंतर नरोहरी श्रेष्ठा यानं गोल नोंदवत ही आघाडी दोन शून्य अशी भक्कम केली उत्तरार्धात पश्चिम बंगाल संघानं आक्रमक आणि वेगवान चाली रचल्या रोबी हंसदानं संघाचा तिसरा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला त्यापाठोपाठ नरोहरी श्रेष्ठा यानं ही संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला त्यानंतर पश्चिम बंगालकडून सौविक यानं संघासाठी पाचवा गोल केला अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखत पश्चिम बंगाल संघानं हा सामना पाच शून्य अशा गोलफरकानं एकतर्फी जिंकला